नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज पण मी तुमच्यासाठी एक से एक मराठी क्रिएटरची न्यूज घेऊन आलो आहे। तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूची नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा। ज्या लोकांनी सबस्क्राइब केले त्या लोकांना मनापासून धन्यवाद। प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका। तसे मित्रांनो मी इंस्टाग्रामवरती पण खूप सारे अपडेट देत राहतो, तुम्ही अजूनपर्यंत मला इंस्टाग्रामवरती फॉलो नाही केलं असेल प्लीज इंस्टाग्रामवरती फॉलो करा, इंस्टाग्रामचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर चला ना मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया। चला मग व्हिडिओची सुरुवात आपल्या कलाकारांना शुभेच्छा देऊन करूया। स्ट्रॉंग संजू यांचे इंस्टाग्रामवरती 10,000 फॉलोअर कम्प्लीट झालेत, त्याप्रमाणे ऋतुजाचे पण इंस्टाग्रामवरती 50,000 फॉलोअर कम्प्लीट झालेत, विश्वास पाटील यांचे इंस्टाग्रामवरती 1,00,000 फॉलोअर कम्प्लीट झालेत, त्याप्रमाणे माझा बाप्पा या सॉंगचे यूट्यूबवरती 5,000,000 व्ह्यू कम्प्लीट झाले आहेत। तर मित्रांनो आपल्याकडे पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो विश्वास पाटील यांचे इंस्टाग्रामवरती 1,00,000 फॉलोअर कम्प्लीट झालेत म्हणून त्यांनी काही इंस्टाग्रामवरती फोटो आणि स्टोरी पोस्ट केले। चला मग पहिली न्यूज बघूया, पहिली न्यूज आहे नीताबद्दल। मित्रांनो नीताने एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली, एक ॲक्सिडेंट होता होता वाचले, मी काही जास्त बोलत नाही तुम्हाला डायरेक्ट नीताची व्हिडिओ दाखवतो। है एवरीवन, सो मुझे आपके साथ एक इंसिडेंट शेयर करना है जो कल मेरे साथ हुआ। अगर आप मुझे रोड पे कहीं पे भी नोटिस करते हो तो प्लीज़ बीच सड़क पे ऐसे गाड़ी रोक के या जोर से आवाज़ देके ज़्यादा एक्साइटमेंट में आप कुछ भी मत करना, क्योंकि कल बहुत बड़ा एक्सीडेंट हो सकता था। मुझे आपकी सेफ्टी बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है, मैं आपको कभी भी मिल सकती हूँ, बट अगर ऐसे आप रोड पे करोगे तो वो किसी के लिए भी प्रॉब्लम हो जाएगा। सो प्लीज़ बी सेफ गाइज एंड लव यू ऑल। सो या गाईज तुम्ही पण असं काही करू नका ज्याच्यामुळे तुम्हाला आणि दुसऱ्यांना पण त्रास होईल। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे मानसीबद्दल। मित्रांनो मानसीने एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केले, जसं तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता, आणि ही व्हिडिओ त्याला असा ती खरोखरच पाण्यात पडले आणि त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले त्या व्हिडिओच्या, इतना मी मत भडको की गिर जाऊ। तुम्हाला ती व्हिडिओ प्ले करून दाखवतो, पण त्या व्हिडिओचा मी साऊंड म्यूट करेन कारण कॉपीराइटचा इश्यू होतो म्हणून। त्याचप्रमाणे मानसीचा एक नवीन वेबसिरीज पण येणार आहे, त्या वेबसिरीजचं नाव आहे गावाकडचं प्रेम, ते येणार आहे SR प्रोडक्शन या युट्यूब चॅनलवरती। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे बॉब भावाबद्दल। बॉब भावाने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केले। हे ऐक ना, मला तुझ्या एवढं जवळ यायचंय ना की तुझ्या डोळ्यातून जेव्हा पण अश्रू येईल ना ते माझ्या खांद्यावर पडले पाहिजे। तर कशी वाटली बॉब भावाची नवीन व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा बॉब भावाने इंस्टाग्रामवरती आज एक स्टोरी पोस्ट केली, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता, आता कॅप्शनमध्ये लिहिले फोन उलटा करा, आता तुम्ही पण फोन उलटच करा, मी मुद्दाम असं दाखवणार आहे कुछ भी। आणि त्याचप्रमाणे बॉब भावाने अजून एक इंस्टाग्रामवरती स्टोरी पोस्ट केली, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता, म्हणजे कॅप्शनमध्ये लिहिले नॉट वेल। तर बॉब भावाची तब्येत बिघडले, लवकर बॉब भाव ठीक होईल असे आपण सगळ्यांना प्रार्थना करूया। आणि मित्रांनो मी आज एक मॉर्निंगला व्हिडिओ अपलोड केले बॉब भावाची स्पेशल एपिसोड नंबर 6, तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसेल प्लीज जा बघा, व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आणि त्याचप्रमाणे त्या व्हिडिओमध्ये मला खूप जणांनी कमेंट केले बॉब भावाच्या व्हिडिओमध्ये, नि शिंदे भावाची पण स्पेशल एपिसोड बनवा म्हणून। मित्रांनो मी नि शिंदे भावाची एपिसोड नंबर 4 बनवला आहे, तुम्ही अजूनपर्यंत बघितले नसेल प्लीज आपली प्लेलिस्ट आहे पूर्ण एपिसोड नंबरची, तुम्ही जाऊन चेक करा एकदा। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे प्रियंकाबद्दल। प्रियंकाने एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केले, पहिले तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या। दरवर्षी मी माथेरानला येते, पण यावर्षी मला वाटलं मी येईल की नाही, माथेरानला एकदा येऊन बघा बाबा, थंडीमध्ये स्पेशली हा भेटणार मला, खायला पाहिजे याला। बाय। हॅलो, काय बोलताय? अच्छा, आईला माथेरानला जाऊन जाऊन सगळे बघा ना, काहीतरी फेस वेगळाच वाटतोय माथेरान मधून आल्यावर। काळी झाली आहे। चला मग पुढची न्यूज बघूया, पुढची न्यूज आहे निक शिंदे भावाबद्दल। निक शिंदे भावाने इंस्टाग्रामवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केले। त्याचप्रमाणे निक शिंदे भावाने इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो पण पोस्ट केलाय। त्या मित्रांनो तुम्हाला कसे वाटलं निक शिंदे भावाची व्हिडिओ आणि फोटो प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा निक शिंदे भावाची आणि बॉब भावाची खूप इम्पॉर्टंट न्यूज याची बाकी आहे,
तेवढ्या तुम्ही लास्ट पर्यंत नक्की बघा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे विशालबाई बद्दल. विशालबाईने एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ अपलोड केले आणि कॅप्शन मध्ये लिहिले कमेंट करून सांगा कशी झाली व्हिडिओ. आणि त्या व्हिडिओमध्ये आदित्य भाऊ पण आहे. आम्ही कधी कोणाची बरोबरी करत नाही, कारण देवाने जे आम्हाला दिलंय ते भल्या भल्यांच्या नशिबात नाही. हट टरमळे. तुम्हाला तुमची औकात दाखवतो. त्याप्रमाणे आदित्य भावाने पण इंस्टाग्राम एक नवीन व्हिडिओ अपलोड केले आणि कॅप्शन मध्ये लिहिले भंगार के शकल के. आणि त्या व्हिडिओमध्ये आपला विशाल भाई पण आहे. जळणाऱ्यांनो तुम्ही जळतच राहा, कारण बरोबरी करायची तुमची लायकी नाही हो. आता झालं सूट. अरे भंगार की शकल के, तेरे बाप को भूल गया क्या? तर मित्रांनो विशाल भाईची आणि आदित्य भावाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे अख्ख्या जाधव बद्दल. अख्ख्या भाईनी पण इंस्टाग्रामवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केली. आधी मी अभ्यास करत नव्हतो, मग मी हुशार मुलांसोबत राहणं चालू केलं. आता ते पण अभ्यास करत नाहीत. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे अभिषेक भावाबद्दल. अभिषेक भावानी इंस्टाग्रामवरती एक नवीन व्हिडिओ अपलोड केली. कितनों के साथ खेले हो, अफसोस फिर भी अकेले हो. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे अभिजित भावाबद्दल. जसं का तुम्हाला सांगितलं होतं मी कालचिवड्यामध्ये, अभिजित भावाच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही व्हिजिट करा. त्यांच्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला पूर्ण शाळेची आठवणची पूर्ण सिरीज व्हिडिओ बघायला भेटतील. त्यानंतर त्यांनी अजून एक इंस्टाग्रामने व्हिडिओ अपलोड केले आणि त्यांचे इंस्टाग्राम तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आज पण दिलं आहे. मजा तर आपल्या शाळेमध्ये होती, कारण आपली एक मानलेली बहीण असायची आणि ती आपल्याला बोलायची भावा तू फक्त बोर्ड दाखव, सेटिंग मी लावून देते. मित्रांनो तुमच्या शाळेमध्ये पण असे कोण बहीण होती का प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. मला तर असं कोण बोललं नाही अजून. मित्रांनो पुढच्या न्यूजकडे जाण्याआधी तुमच्याशी काय शेअर करतो, कनका चॅनल मध्ये एकट्याचं नाही तुमचं पण चॅनल आहे. मी 2 दिवसापूर्वी युट्यूबवरती काही पोस्ट अपलोड केली होती, जसं का तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता. आपल्या चॅनलचं नाव चेंज करायचं आहे का आणि काय ठेवायचं आहे ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी येस ऑर नो ऑप्शन ठेवलं होतं, तर येस 81% लोकांनी येस केले, नो 19% लोकांनी केले. आणि मला कमेंट पण भरपूर जण आलेत, वेगवेगळे नाव सुचवलेत मला आणि काय काय जण बोलतात नको चेंज करू म्हणून, ते पण कमेंट करतायत. तुम्ही अजूनपर्यंत तिथे येस ऑर नो किंवा कमेंट केलं नसेल तर प्लीज आपल्या युट्यूबच्या कम्युनिटी पोस्टवर जाऊन चेक करा. आणि मित्रांनो मी नाव चेंज करायचा काय विचार करतोय, कारण का युट्यूबवरती मी सर्च करतो ना लोकल बॉईज, तर 2 चॅनल असतात, एकाच नावाचे 2 चॅनल आहेत. फक्त माझी स्पेलिंग कॅपिटल स्मॉलमध्ये आणि त्यांची डायरेक्टच आहे कॅपिटलमध्ये. तर नंतर आपल्या व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम होऊ शकतो, पण मी आता विचार थोडा चेंज करतोय, चेंज नाही करत आहे. भरपूर जण बोलतात चेंज करू नको चेंज करू नको, तर तुमचं मत काय मला प्लीज त्यांच्या त्या युट्यूब कम्युनिटीमध्ये जाऊन प्लीज मला मेसेज करा किंवा कमेंट करा. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे नीक शिंदे आणि बॉब भावाबद्दल. मित्रांनो नीक शिंदे भावाची आणि बॉब भावाची एक व्हिडिओ अपलोड केले नीक आर्टिस्ट 01 या इंस्टाग्राम पेजनी. पहिले तुम्ही ती व्हिडिओ बघून घ्या. बाबा एक बात बोलू. बोल. मेरी ना फेसबुक पे 10 फेक आईडियां. अब तो हरामखोर मुझे क्या बता रहा है? जिस रिया को तुम 10 दिन से चाय पिलाने के लिए बुला रहे हो ना, वो रिया मैं ही हूँ. मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटलं, खरोखरच फेसबुक वरती रिया नावाची फेक अकाउंट आहे का? ते बघण्यासाठी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितले, ते असेल तर तुमचं तर पोपट झाला. सॉरी हा मित्रांनो मस्करी करतोय. अरे भाई भाई समझ के बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो यार, मैंने आज तक किसी. बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज मित्रांनो लाईक कमेंट शेअर केल्याशिवाय जाऊ नका. ह्या व्हिडिओचे लाईक टाकल्या 100 100 लाईक पूर्ण करा आणि 50 कमेंट झाले पाहिजेत प्लीज मित्रांनो. आणि व्हिडिओला तुम्ही शेअर करत जावा आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, पाहिजे नोटिफिकेशन बिल पण प्रेस करा. थँक्यू बाय. कोई दर्जा किसी का भी ना छोटा है बड़ा नहीं होता. अगर तुम्हें लगता है ना किसी का काम या प्रोफाइल या बंदा छोटा है, उस छोटे पार्ट को अगर हटा दोगे पूरी पिक्चर से, पूरी पिक्चर धब्बी हो जाएगी, अधूरी हो जाएगी.